आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलानं लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय देशभरात वार्षिक एक लाख सरकारी नोकऱ्या आणि गरीब कुटुंबातील महिलांसाठी वार्षिक एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा पक्षानं राजदचे नेते तेजस्वी प्रसाद यादव आणि अन्य नेत्यांनी पाटणा इथं आज हा जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्याला पक्षानं परिवर्तन पत्र असं म्हटलंय इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत आल्यास बिहारला विशेष दर्जा देण्याचं आश्वासन पक्षानं दिलंय जाहीरनाम्यात चोवीस जनवचनांचा समावेश आहे। बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात मुसफ्वीर हुसेन साहिब आणि अब्दुल मतीन ताहा या दोन मुख्य संशयितांना आज बंगळुरूच्या न्यायालयानं दहा दिवसांची एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेची कोठडी दिली आहे दोघांना काल कोलकात्यात मेधिनपूरच्या हॉटेलमध्ये अटक करण्यात आली त्यानंतर आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं एक मार्च रोजी झालेल्या या स्फोटात वीस जण जखमी झाले होते उन्हाळ्यात देशात मोठ्या प्रमाणावर असलेली विजेची गरज भागवण्यासाठी सरकारनं गॅसवर चालणारे वीज प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला या प्रकल्पातून जास्तीत जास्त वीज तयार व्हावी यासाठी गॅसवर चालणाऱ्या वीज केंद्रांना वीज कायद्याच्या कलम अकरानुसार सरकारनं आदेश दिले आहे ऊर्जा मंत्रालयानं पत्रकाद्वारे ही माहिती दिली सध्या व्यावसायिक कारणांसाठी या केंद्रांचा वापर सुरू नाही पण वाढत्या मागणीमुळे ती सुरू करायला लागते आहे सरकारचे हे आदेश एक तीस जून या कालावधीसाठी लागू राहणार आहे राष्ट्रीय चाचणी प्राधिकरणानं पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीच्या सीयूईटी अर्थात सामायिक विद्यापीठ परीक्षेचा सा निकाल आज जाहीर केला पीजी सीयूईटी डॉट समर्थ डॉट सी डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं सांगितलं आहे सहा वेळा जगतजेती ठरलेली मुष्टीयुद्धपटू एमसी मेरीकोमनं पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या शेफ डी मिशन या पदाचा राजीनामा दिला आहे मेरीकोमनं वैयक्तिक कारणांमुळे पद सोडलं असून राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे असं भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी टी उषा यांनी म्हटलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार